लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 20 वर्षांपूर्वी टाकलेल्या सिमेंटच्या जलवाहिनीचे आयुष्य 2040 पर्यंत असताना देखील मनपा प्रशासनाकडून 200 कोटी रुपयांची नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव आणला जात आहे। जुन्या जलवाहिनीच्या क्षमतेचा तज्ञांकडून अभ्यास न करताच प्रशासकीय राजवटीत एवढ्या मोठ्या प्रकल्पाची घाई कशासाठी, असा सवाल माजी महापौर दशरथ पाटील यांनी उपस्थित केला आहे। सातपूरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं सातपूर आणि नाशिक शहर परिसरात 11 दिवसांपासून पाणीबाणी सुरू होती। हे काम तातडीनं करणं शक्य असताना या पाणी पाईपलाईनच्या दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा आरोप दशरथ पाटील यांनी केला आहे। या विलंबाच्या दुरुस्तीमागे नव्या लाईनची मागणी तीव्र करण्यासाठी वातावरण निर्मिती करून 200 कोटींच्या खर्चाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रकार असल्याची शंका दशरथ पाटील यांनी उपस्थित केली आहे। 2 दशकापूर्वी नाशिक शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी गंगापूर धरणामध्ये जॅकवेल बांधली। 2003 कुंभमेळ्याच्या अगोदर जॅकवेल बसून धरणातून 1200 व्यासाच्या 2 पाईपलाईन जो गंगापूर कॅनल रोड आहे, गोर्धन गंगापूर भोसला मिलिटरी स्कूल, तिथून तो सरळ पुढे आपला 12 बंगला इथवर एक 1200 व्यासाची आणली। दुसरी 1200 व्यासाची गोविंदनगर मार्गे DGP नगर तिथे एक जलशुद्धीकरण केंद्र बांधलं नवीन 2003 अगोदरच। तिथे 1200 व्यासाचं वितरण करून पुन्हा महसूल आयुक्त कार्यालय नाशिक रोड ती 1200 शेवटपर्यंत तिकडे पाणी पोहोचवलं। आता या 2 1200 व्यासाच्या झाल्या, एक 12 बंगल्यापर्यंत आली आणि एक महसूल DGP नगर मार्गे महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत तिथे गेली। दुसरी 1700 व्यासाची पाईपलाईन ही गंगापूर धरणातून जॅकवेलपासून आमच्या बंगल्याच्या बाजूला फाशीच्या डोंगराच्या पश्चिम बाजूला शिवाजीनगरच्या तिथे जलनगरीवर एक जलशुद्धीकरण केंद्र नवीन बांधलं, ती 1700ची तिथवर आणली। तिथून एक 1200ची पुन्हा काढली वितरण, ती श्रमिक नगर अशोकनगर सातपूर पपाया नर्सरी आंबड लिंक रोड अशी ह्या मार्गे पुढे सरळ गेली आणि सरळ पुढे जाऊन ती ताज हॉटेलपर्यंत गेली आणि शिडको पाथर्डी ह्या परिसराला 1200 व्यासाच्या तिथे मोठ्या टाक्या बांधून त्या पाण्याचं वितरण झालं। या सगळे 5 जलशुद्धीकरण केंद्र, एक शिवाजीनगर, एक 12 बंगला 2, DGP नगर पुणा रोड 3, चौथं महसूल आयुक्त कार्यालय आणि 5वं फुले नगरच्या तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उजव्या बाजू उत्तर बाजूला असे 5 आपले जलशुद्धीकरण केंद्र नाशिकला आहे। आता 2 दशकापूर्वी सिमेंटच्या पाईपलाईन टाकलेल्या या सिमेंटच्या पाईपलाईन अजून 2040 पर्यंत त्याची मुदत आहे, म्हणजे ते टिकणार आहे। त्याचं जे 2000 आणि ते 40 कोटीत काम केलं होतं त्यावेळेस संपूर्ण, आता 2040 पर्यंत जर असे टिकणार, सिमेंटला उधई लागत नाही, गंज लागत नाही, सिमेंट सडत नाही आणि मग फक्त सातपूरला जी आणीबाणी पाण्याची झाली ती पाईपलाईन फक्त 5 मीटर 16 फूट तिची खोली आहे आणि तिला आता काही टिकाव आणि खोदायचं नाही आहे। JCP आहे, फॉकलँड आहे, क्रेन आहे, मशिनरी आहे, फॅब्रिकेशनचा पाईप कट करून 2 कॉलर करून फक्त बसवायचा होता, त्याला 11 दिवस लावले आणि म्हणून त्या पाणी पुरवण्याच्या एक अशी मानसिकता तयार केली नाशिकच्या लोकांची का पाणी प्यायला मिळत नाहीये आणि पाईपलाईन फुटली। आतापर्यंत पाण्यापासून फक्त मला आठवतो 3 वेळेस लीक झालेली, किती वेळेस? 3 वेळेस। मुंबईच्या पाईपलाईन फुटल्या तर त्या 24 तासाच्या आत त्या ताबोळ म्हशी वाहून जातील, छोटे टेम्पो वाहून जातील एवढ्या मोठ्या पाईपलाईन भिवंडीपासून आपल्याच वैतार राहून नेलेल्या आहेत। तिथे स्क्वॉड नेमलेले आहेत त्यांनी, 24 तासाच्या आत ते दुरुस्त करतात, आपल्या इथे 11 दिवस लावले आणि मग त्याच काळात कसं काय कावळ्याला बसायला आणि बांधीला मोडायला 200 कोटीची ही योजना भारत सरकारचे राज्य सरकारचे जरी पैसे येणार असेल ते पैसे आपले आणि मग आपले पैसे असेल ही पाईपलाईन आता जे कॅनलमध्ये आहे तिथ्यावरती झाडं लावलेली आपण वृक्ष लागवड अतिक्रमण होऊ नये म्हणून, बरोबर आहे, त्याच्यावर झाडे आता माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घोषणा केली मेट्रो 22 किलोमीटर तिथून गोर्धनपासून गंगापूर मार्गे नाशिक मार्गे गोविंदनगर मार्गे ती 1 लाऱ्यापर्यंत न्यायची 22 किलोमीटर मग ती याच्यावर इथून जाणार आहे। मग आता ती जुनी पाईपलाईन
पुन्हा नवीन पाईपलाईन आणि आता मेट्रो का आकाशातून न्यायची आणि मेट्रोला आमचा पाठिंबा आहे, कारण मेट्रोमुळे आमच्या नाशिकला वैभव प्राप्त होणार आमचं त्याला पाठिंबा आहे. मग ते देवेंद्र फडणवीसनी घोषणा केली म्हणून विरोध करायचा असं नाही आहे, कारण त्या नाशिकचा त्याचा फायदा होणार आहे. गोरगरिबांना सेंटरला उभं राहून मध्यभागी ती मार्ग आहे आणि त्यातून जाते. ही 1260 एकर जागा आहे भूसंपादन म्हणजे याची जलसंपदाची पाटा कॅनलची. आता 1260 जर एकर जागा असेल, ही जागा आहे का शिल्लक? मग तुम्ही मेट्रो करणार काही तिसरी पाईपलाईन करणार? आणि मग असा कोणाचा तुम्ही सल्लागार तुम्ही सल्ला घेतलाय? कोणती अशी सल्लागार एजन्सी होती का ही सिमेंटची पाईपलाईन सडली आहे, कुजली आहे, गंजली आहे, त्यामुळे बदलायची असा काही सल्ला घेतलाय का तुम्ही? जर हे केलं नसेल, हे 200 कोटी रुपये भारत सरकारचे काय, राज्य सरकारचे काय, हे खर्च करण्याऐवजी पहिल्यांदा सल्ला घ्या. आणि जर ते म्हणाले ही पाईपलाईन चालणार नाही, तर ही पाईपलाईन स्टँड बाय ठेवायला का हरकत आहे तुम्हाला? उद्या पाईपलाईन तुम्ही जर नवीन टाकायची ठरलंच मग तुमचं काही नवीन टाकायची, पण ही नवीन का टाकायची हे तुम्हाला नाशिककरांना सांगावं लागेल, कारण हे 200 कोटी रुपये चांगल्या ठिकाणी वापरू शकता ना तुम्ही? तुम्ही वापरा ना, जिथं गरज तिथे वापरा, पण जे चाललं आहे तिथे का तुम्ही ते व्यर्थ पैसे घालवता? याच्यासाठी तुम्हाला ह्या आजची आणि मी आयुक्तांशी सकाळी बोललो, त्यांच्या लक्षात आणून दिलं का तुम्हाला येऊन कमी दिवस झाले, इथे फार हुशार यंत्रणा आहे, कोणाला अडकवील आणि कोणाला घेऊन जाईल पट्टा नाही. तुम्ही ह्या बाबतीमध्ये नीट तुमच्या निदर्शनात आणून दिलंय, तुम्ही याचा पूर्णपणे अभ्यास करावा. आणि शासन यावरती माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जरी महापालिकेत सत्ता नाही आहे कोणाचीच, पण सरकारने नियंत्रण ठेवावा असं सरकारने वाटू नये का राजकीय पक्ष विरोध करतील शेवटी तुमच्या. दरम्यान नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 2003 कुंभमेळ्याप्रसंगी 1200 मिलीमीटर व्यासाच्या 2 आणि 1700 मिलीमीटर व्यासाची फिल्टर प्लांट पर्यंतची सिमेंटची लाईन टाकण्यात आलेली होती. त्यावेळी या कामासाठी 40 कोटी रुपये खर्च आलेला होता. सिमेंटच्या लाईनला कधीच गंज किंवा वाळवी असा धोका नसतो, त्यामुळे ही जलवाहिनी आणखीन 20 वर्ष शहराला पाणी पुरवठा करू शकते एवढी ती सक्षम आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यापूर्वी तज्ञांमार्फत जुन्या वाहिनीचा अभ्यास करावा, त्याबाबत अहवाल सार्वजनिक करावा आणि त्यानंतर नवे काम हाती घ्यावे अशी मागणी माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली आहे. तर नव्या वाहिनीची गरज असल्यास जुनी वाहिनी उकडून न फेकता आहे त्या स्थितीत ठेवून अडचणीच्या काळात पर्याय म्हणून उपयोगात आणण्यात यावी. सुस्थितीत असलेल्या सध्याच्या जलवाहिनीला 20 वर्षात केवळ 3 वेळा गळती झाली. एका ठिकाणी गळती लागली म्हणून संपूर्ण जलवाहिनी बदललं हा निव्वळ उधळपट्टीचा घाट असल्याचा आरोप देखील यावेळी पाटील यांनी केला आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.